सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे कबीर ज्ञान सो ज्ञान जैसे गोडा तोब कायम करता चले मैदान जगद्गुरु तत्वदर्शी संत जी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित पाचशे बासष्ट पानावर सातवा स्कंध संक्षिप्त देवी भागवत पाचशे बासष्ट पानावर गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे हे आणि ज्याला विश्वास नाही त्यांनी आपल्या घरी जाऊन पहा पाचशे बासष्ट वर देवी हिमालय राजाला ज्ञानोपदेश देत आहे आपलं पुण्यवचन ऐकवत आहे ब्रह्म स्वरूपाचं वर्णन करत आहे ब्रह्मच्या विषयी माहिती देत आहे श्री देवीजी म्हणू लागली पर्वतराज त्या ब्रह्मचं काय स्वरूप आहे हे सांगितलं जातं आधी तर स्वतःविषयी फट्टे मारले आहेत की माझी पूजा करा असं कर तसं कर आणि मग सांगते की नाही जर तुला योग्य लाभ हवा असेल तर मी सांगते त्या ब्रह्मचं काय स्वरूप आहे हे सांगितलं जातं जो प्रकाशस्वरूप सर्वांच्या अत्यंत समीप आणि स्थित हृदयरूपी गुहेत स्थित असल्याने गुहाचर नावाने प्रसिद्ध आणि महान पद अर्थात परमपद प्राप्य आहे तो सर्व प्रजेच्या ज्ञानाच्या पलीकडे आहे आता जास्त न वाचता आपण तो आहे परमसत्य आणि अविनाशी तत्व आहे सौम्य त्या वेधण्यायुक्त लक्षाचे तू वेधन कर मन लावून त्यात तन्मय होऊन जा सौम्य उपनिषदांमध्ये सांगितलेलं महान अस्त्ररूपी धनुष्य घेऊन त्यावर उपासनेने तीक्ष्ण केलेला बाण संधान कर आणि मग भावानुगत चित्ताद्वारे त्या बाणाला खेचून त्या अक्षररूपी ब्रह्मलाच लक्ष बनवून वेध कर प्रणव ओम तर धनुष्य आहे प्रणव ओम धनुष्य आहे जीवात्मा बाण आहे आणि ब्रह्मला त्याचं लक्ष म्हटलं जातं म्हणजे जीवात्मा ओम नामाचा जप करेल आणि ब्रह्मला प्राप्त करायचा उद्देश ठेवेल त्या एकमात्र परमात्म्यालाच जाण कारण ब्रह्मकडे संकेत करत आहे ब्रह्मला सुप्रीम पॉवर मानते ही देवी त्या एकमात्र परमात्म्यालाच जाण बाकी सगळ्या गोष्टींना सोडून दे म्हणजे सर्व पूजा सोडून दे हाच अमृतरूपी परमात्म्याकडे पोहोचवणारा पूल आहे संसार समुद्रातून पार होऊन अमृत स्वरूप परमात्म्याला प्राप्त करण्याचा हाच सुलभ मार्ग आहे ह्या आत्म्याचे ओमच्या जपाबरोबर ध्यान कर ह्या मुळे होणारी जी परमगती आहे ती सांगितली जात आहे ओमच्या जपाबरोबर ध्यान कर यामुळे अज्ञानरूपी अंधाराच्या सर्वथा पलीकडे आणि संसार समुद्राच्या पलीकडे जो ब्रह्म आहे त्याला प्राप्त होशील तुझं कल्याण हो ओम नामाचा जप केल्याने ब्रह्मला प्राप्त होशील आणि तो ब्रह्म कुठे राहतो हे पहा हे पाचशे त्रेसष्ट पानावर आपण वाचत आहोत तो जो सर्वांचा आत्मा ब्रह्म ब्रह्म लोकरूपी दिव्य आकाशात स्थित आहे तो ब्रह्म लोकात राहतो आता पुण्यात्म्यांनो तुमच्या समक्ष आपले हे सद्ग्रंथ आहेत ज्यातून आपल्याला हे ज्ञान होत आहे की कोणत्या देवाला किती आध्यात्मिक ज्ञान होते कशी ते साधना करत असत आता श्री विष्णूजींना तर श्री ब्रह्माजी नारदजी व्यासजी सांगत आहेत की ते सुप्रीम पॉवर विष्णूजी म्हणत आहेत की मी तर तपस्या करतो दुर्गाची साधना करतो तिचीच भक्ती करतो तिच्यापेक्षा श्रेष्ठ भगवान मला माहीतच नाही दुर्गा म्हणते की ओम जप आहे ब्रह्म सगळ्यात सुप्रीम पॉवर आहे त्याचा जप कर तुमचं कल्याण होईल आणि ब्रह्म लोकात जाल पवित्र श्रीमद गीतेच्या अध्याय आठच्या श्लोक सोळामध्ये लिहिलं आहे की लोकापर्यंतही सर्व जन्ममृत्यूमध्ये येतात आणि जोपर्यंत जन्म मृत्यू आहे जीव सुखी नाही होऊ शकत त्याचं कल्याण नाही होऊ शकत आता ब्रह्म म्हणतो गीतेमध्ये तुम्हाला ऐकवलंच आहे की त्या परमक्षर ब्रह्मची पूजा करा त्यामुळे तुमचा पूर्ण मोक्ष होईल परत कधी जन्म नाही होणार त्यासाठी गीताज्ञानदाता पण म्हणतो की मी परिचित नाहीये त्या ज्ञानाशी ना त्या विधानाशी ना त्या समाधानाशी त्यासाठी तत्वदर्शी संतांचा शोध घ्या आता पुण्यात्म्यांनो जसे कालच्या सत्संगात आपण ऐकत होतात की जितकेही ऋषी महर्षी संत झाले आहेत ते म्हणतात की प्रारब्धाचे कर्म प्राण्याला भोगावेच लागतात भोगूनच ते संपतात बृहस्पतीजी देवतांचे गुरु आहेत आणि देवतांचे गुरु काय म्हणत आहेत की इंद्राला सांगत आहेत की जे तुम्हाला सुख प्राप्त आहेत आणि जे तुम्हाला दुःख प्राप्त आहेत ते तुमचे पाप आणि पुण्य अक्षय होत आहेत नाश होत आहेत आणि हाच मार्ग आहे त्यांना नाश करण्याचा जसे तुम्ही सुखी असाल तर तुमच्या पुण्याचा नाश होत आहे बसल्या बसल्या नष्ट होतं पुण्य आणि जर तुम्ही दुःखी असाल तर तुमच्या पापांचा नाश होतो ही प्रोसिजर ही प्रोसेस सांगितली यांनी परंतु हा एक आहे त्यांचा स्वतःचा लोकवेद ना ते वेदांचं ज्ञान आहे आणि नाही ते इतर अन्य कुठलं ज्याने परमात्मा प्राप्ती केली आहे अशा महापुरुषाचं विधान आहे वेदात लिहिलं आहे आठव्या अध्यायाच्या तेराव्या श्लोकात मंत्रात यजुर्वेदात की परमात्मा तर घोर पापाचा पण नाश करून टाकतो कुठल्याही प्रकारचं संकट तुमच्यावर आलं तरी भगवान त्याला दूर करू शकतात पुण्यात्म्यांनो जर प्राण्याला जसं त्याच्या भाग्यात आहे तसंच भोगावं लागलं तर कुणीच नाही भक्ती करणार आणि ना देवाची गरज आहे मग आपल्याला मग आवश्यकता काय परमात्म्याची दुःखाचा डोंगर कोसळणारच आहे तो कोसळणारच आहे मग कोण भक्ती करेल आणि भक्ती केले तर दारुपीत बसेल शराब प्यायला लागेल चोरी करेल डाका मारेल तर ह्या लोकांनी बिघडवून टाकला पूर्ण समाज कारण आधी आत्मा सगळ्यात आधी परमात्म्याकडूनच दिलासा मिळवू इच्छितो परमात्म्याकडून दिलासा नाही मिळाला तर मग तो बकवास करू लागतो मनाच्या अधीन होऊन आणि जेव्हा परमात्म्याचा सहयोग तुम्हाला मिळेल तुम्हाला इतकं सुख देईल भगवान इतके बेनिफिट देईल इतके तुम्हाला जी आणि बरकत देईल की तुम्ही विचार पण नाही करू शकणार आणि मग तुम्हाला ज्ञान होईल की विष खायचंय की कुठल्या गोष्टीतून पैसा भेसळ करून मिळवायचा आहे किंवा लाच खाणं चोरी करणं दानहुंडा घेणं हे तर विष खाण्यासारखं आहे विष आणि मग म्हणतात जयसेरका जहर का रंग होरी हो, कहो कोण होरी हो, हो। म्हणतात परमात्म्याच्या नावाने होरी म्हणजे आनंद होईल आणि जहर का किरका विषाचा कण सुद्धा कोणी खाईल का कोणाच्या लक्षात आलं की विषाचा कण पाडलाय तर हात सुद्धा लावणार नाही कोणी तर हे जे आज काही तुम्ही अज्ञानामुळे ही लाच घेता चोरी करता कोणाकडून पैसे घेऊन परत करत नाही ह्या आध्यात्मिक ज्ञानामुळे तुम्हाला समजेल की हे विष खात आहात विष आणि मग ह्या विषाला कोण खाईल स्पर्श पण कोणी करणार नाही दुरूनच म्हणतील आग लागो काय माहिती कसं धन येते आणि आता कोणी माफ करणार नाही तिजोरी फोडून ताबडतोब लंपास करतील काल असं ऐकवलं होतं या दासाने आपल्याला की स्वामी रामानंदजी आणि परमेश्वर कबीरजींच्या गप्पा चालल्या होत्या तिथे एक महादुःखी ब्राह्मण पोहोचला कारण की महर्षी जे रामानंदजी होते स्वामी रामानंदजी ते केवळ ब्राह्मणांनाच शिष्य बनवत असत त्यांचेच गुरु बनत असत आणि एक ब्राह्मण खूप गरीब घरी खूपच त्याच्यावर संकट आलेलं होतं आपल्या म्हणजे तो अर्थार्थी पण होता आर्त पण होता ना तो जिज्ञासू होता ना ज्ञानी होता दोन प्रकारच्या त्याच्यावर आपत्ती होत्या एकतर खूप निर्धन होता आणि शिवाय त्याच्या परिवारावर संकट आलं होतं त्याची मुलं आजारी पत्नी आजारी तो स्वतः पण दुःखी आणि खूप वाईट स्थिती होती आणि स्वामीजींनी बऱ्याच साऱ्या साधना सांगितल्या होत्या पण त्याला काही फरक पडला नव्हता तर जेव्हा फरक नाही पडला तेव्हा शेवटी हे सर्वजण असंच सांगतात की हे तुझ्या प्रारब्धातलं कर्म आहे हे भोगावंच लागेल तर असं भाषण ठोकत होता स्वामी रामानंदजी त्या आपल्या शिष्य ब्राह्मणाला परमात्मा कबीरजी म्हणाले स्वामीजी जे तुम्ही म्हणताय की प्रारब्धाचं कर्म तर भोगावंच लागतं काय कोणत्या ग्रंथात लिहिलं आहे रामानंदजी म्हणाले की देवी पुराणात लिहिलंय आणि ब्रहस्पतीजी पण हेच म्हणत आहेत शुक्राचार्यजी पण हेच सांगत आहेत ब्रह्माजी पण हेच सांगत आहेत आता ते देवी पुराण उचलून वाचून दाखवलं स्वामी रामानंदजींनी जसं काल दासाने आपल्याला शुक्राचार्यजींचे आणि बृहस्पतीजींचे विचार ऐकवले होते आणि ब्रह्माजींचे की त्यांनी सांगितलं आहे की कर्म तर भोगूनच संपतात सुख असो वा दुःख प्राण्याला भोगावंच लागेल तेव्हा परमेश्वराने म्हटलं होतं की तुम्ही वेदांना ऑथेंटिक मानता की पुराणांना आता रामानंदजींचं ज्ञान होतं बालकासारखं तर रामानंदजी म्हणू लागले स्वामीजी मी दोन्हींनाही ऑथेंटिक मानतो वेदांना पण ऑथेंटिक मानतो आणि पुराणांना पण ऑथेंटिक मानतो कारण त्यांचा लेखक एकच आहे तेव्हा परमात्म्याने सांगितलं की रायटर इज रायटर रायटर तर रायटरच असतो लेखक होता तो आता जसं कोणी क्लर्क आहे आणि त्याचा बॉस काही सांगत आहे तो लिहितोय त्याचा रायटर त्या लिहिणाऱ्याचं त्यात आपलं काही योगदान नाहीये ठीक आहे आपले काही थोडे विचार त्याने मिसळले असतील ही वेगळी गोष्ट आहे त्या वाक्याला सुधारण्यासाठी काही स्वल्पविराम मात्रा लागले असतील ही वेगळी गोष्ट आहे तेव्हा परमात्मा म्हणाले पहा वेद जे आहेत वेद ते परम अक्षर ब्रह्मच्या द्वारा ह्या ब्रह्मच्या अंतकरणात काळाच्या अंतकरणात फीड केले गेले होते फॅक्स केले गेले होते ते काय म्हणतात ना मीडिया प्लेयरने पाठवले होते फॅक्स केले होते एका मोबाईल मधून दुसऱ्या मोबाईलमध्ये पूर्णच्या पूर्ण जसे असतात ना ते तसेच जातात शब्दच्या शब्द फिल्मच्या शब्द, फिल्म, फिल्म दुसऱ्यामध्ये फीड होते आणि ती तशीच राहते तर अशा प्रकारे परमात्म्याने ह्या ब्रह्मच्या अंतःकरणात हे वेद घातले आणि वेळ येताच ते आपोआप बाहेर येणार होते तर त्याच्या श्वासांद्वारा ब्रह्मच्या या ज्योतिनिरंजनच्या श्वासांद्वारा पाचच्या पाचही वेद बाहेर आले होते त्याच्या शरीरातून त्याने ते पाचही वाचले तर पाचवा जो सूक्ष्म वेद होता त्यात पूर्ण परमात्म्याची माहिती होती ती ह्या काळाने नष्ट केली हे चार वेद दिले ह्याच्यात ज्ञान तर पूर्ण परमात्म्याचं आहे परंतु वे ऑफ वर्शिप पूजेचा विधी मार्ग केवळ ब्रह्मपर्यंतचा आहे ओम नामाचा तर हे जे वेदांमध्ये ज्ञान आहे ते पूर्ण परमात्म्याची महिमा आहे की तो असं करू शकतो तो, तो परमक्षर ब्रह्म आहे आणि ब्रह्मची साधना ब्रह्मची साधना सांगितली आहे की ओम नाम आहे त्याचं आणि त्या परमक्षर ब्रह्मची जी साधना आहे ती तत्वदर्शी संत सांगतील आता त्यात परमात्म्याने म्हटलं की जे गीतेचं ज्ञान आहे ते वेदांचं ज्ञान आहे आणि वेदांचा सारांश दिला आहे कोणी ब्रह्मने श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून तर वेद आणि गीता एकच आहेत गीतेमध्ये थोडासा फरक यासाठी आहे की ह्या श्रीमद गीतेमध्ये गीता ज्ञानदाता ब्रह्मने आपलं मत काही प्रवेश केला आहे आणि ते मत जर वेदांशी मिळतं जुळतं नसेल तर त्याचा आपण त्याग करायला हवा जोपर्यंत गोष्ट राहिली पुराणांची हे पुराण काय आहे ब्रह्माजींद्वारे दिले गेलेलं आपलं ज्ञान आहे आणि ब्रह्माजींकडून ऐकून मग इतर ऋषींनी काही आपला विचार आपला अनुभव आणि सोबत ब्रह्माजींचा रेफरन्स देऊन ही इतकी मोठी मोठी अठरा पुराणं बनवली आता जे पुराणांमध्ये लिहिलं आहे की कर्म भोगल्यामुळेच समाप्त होतील प्रारब्धात लिहिलेल्या पापांचा नाश नाही होऊ शकत आणि जोपर्यंत तुमच्या प्रारब्धात म्हणजे कर्मात नशिबात लिहिलेल्या पापांचा नाश होत नाही तुम्हाला सुख नाही मिळणार आणि तुम्हाला भक्तीमुळे सुख नाही मिळालं तर काय चाटायचं चा मग अशा चा भक्तीला मग कोण करेल सगळे नास्तिक होतील ह्याच कारणामुळे पूर्ण रशिया पूर्ण चीन ह्या डुप्लिकेट ऋषी संतांच्या कारणाने देवांचा असा लाभ त्यांना झाला नाही म्हणून ते नास्तिक झाले आणि हीच स्थिती काही दिवसात ह्या भारत वर्षात येणार होती हे नकली टोळच्या टोळ बनवले होते करोडोंच्या संख्येने जसे राधास्वामी धनधन सद्गुरू जय गुरुदेव वाल्यांनी हे भोळे आत्मे गेले तिथे देवाची प्राप्ती होईल म्हणून तिथे कणही नाही आणि ती पहा हे पूर्ण नास्तिक होतील भक्ती करणार नाही कोणी त्यांच्यावर इतकी संकट येतील इतकी आपत्ती येतील आता परमात्मा कबीरजींनी म्हटलं की तुम्ही देवी पुराणात बृहस्पतीजींचे विचार ऐकवलेत की ते म्हणतायत इंद्रजींना पाचव्या स्कंदात ते इंद्राला म्हणतायत की कर्म तर भोगावेच लागतात आणि जे भाळी लिहिलं आहे ते भोगावच लागतं ह्याच्यात कोणतंही परिवर्तन नाही होऊ शकत तिकडून शुक्राचार्य म्हणतायत प्रल्हाद आला की असं ब्रह्माजींकडून मी ऐकलं आहे अशी कोणी व्यक्ती या पृथ्वीवर नाहीये की जी प्रारब्धात परिवर्तन करू शकेल तर कबीर परमेश्वरजी म्हणाले स्वामी रामानंदजींना की हे विचार आहेत कोणा विशेष व्यक्तीचे ऋषी महर्षींचे व ब्रह्माजींचे हे भगवानाचे विचार नाही आहेत पुराणात आणि वेदात भगवानांचा आदेश आहे यजुर्वेद अध्याय क्रमांक आठच्या मंत्रक्रमांक तेरामध्ये स्पष्ट केलंय की परमात्मा घोर पापाचा विनाश करू शकतो जर तुम्ही दोघांना योग्य मानता तर ही तर कॉन्ट्रॅडिक्टरी गोष्ट झाली पुराण म्हणतंय असं नाही होऊ शकत वेद म्हणताय तसं होऊ शकतं तर वेद ऑथेंटिक आहेत विधान आहे ते परमात्म्याचे दिले गेलेले आदेश विधान आहे आणि पुराण एक ऋषी महर्षी संत आणि इथल्या ह्या अल्पज भगवानांचं ज्ञान आहे तर पुराणे जी वेदांशी बरोबरी नाही करू शकत ते ज्ञान व्यर्थ आहे ती व्यक्तिविशेषांचे आपले विचार आहेत तर म्हणून आपल्याला वेदांनाच फायनल मानावं लागेल आता ह्या तर्काच्या समोर स्वामी रामानंदजींकडे काही उत्तर नव्हतं आता पुण्यात जी व्यक्ती तिथे रामानंदजींची शिष्य बनलेली होती ती या दोघांच्या गप्पा ऐकू लागली आणि कबीर परमेश्वरजींना विचारलं तुम्ही कोण आहात तुम्ही कुठे राहता तर परमात्मा म्हणाले भाई मी तर विणकर आहे कबीर माझं नाव आहे विणकरांच्या वस्तीत राहतो विणकरांच्या वस्तीत पूर्ण नाव सांगितलं ह्या काशीतच राहतो आता काय झालं की आठवडा दहा दिवसांनंतर ती दुःखी व्यक्ती त्या ब्राह्मण गुरुला सोडून तो ब्राह्मण तर कबीर जी सत्संग करत होते तिथे तो पण आला आणि त्याने पाहिलं की हे तर तेच महापुरुष आहेत ज्यांनी रामानंदजींना चितपट केलं होतं ज्ञानात कारण परमेश्वराने म्हटलं होतं की जर त्या परमात्म्याच्या भक्ती साधनेमुळे सुख नसेल मिळत तर भक्तीची आवश्यकता काय आहे तर त्याला ती गोष्ट खटकली होती आता खरोखरीच ही तर दोन अक्षरांची गोष्ट आहे तर मग परमात्मा कबीरजींना तो म्हणाला की भगवान मी खूप दुःखी आहे तर परमेश्वर म्हणाले की भाई मी विणकर आहे क्षुद्र आणि तू ब्राह्मण आहेस पाहून घे नाहीतर परत तुझा समाज बिघडेल तर तो म्हणाला की भाडमध्ये गेला तो समाज माझी तर अवस्था खूप वाईट आहे माझा तर नाश झालाय मुलं माझी आजारी आहेत आणि ब्राह्मणांपुढे तर मी दहा वर्ष झाली नाक रगडतोय जी त्यांनी साधना सांगितली स्वामीजींनी ती सगळी केली काही फरक पडला नाही परमात्म्याने त्याला मंत्र दिला की हा जप कर आणि मग आपल्या मुलांना पण नाम देव तो तर आशीर्वाद होता दात्याचा म्हणतात त्या क्षणी त्याला अशी अनुभूती आली शरीरामध्ये जशी एखादी आपत्ती बाहेर फेकली काढून परमात्म्याने त्याच्या दोन तरुण मुली होत्या दोन मुलगे होते ते पण ऑफ माइंड असे होत होते असं काही संकट होतं त्यांचं त्याची पत्नी पण फार दुःखी राहत असे तर परमात्म्याच्याच कृपेने तिला बरं वाटलं मग मुलांना पण नाम देवलं मग हळूहळू सगळेजण चांगले झाले दोन किंवा तीन वर्षांच्या आत त्यांची सर्व संकट दूर होऊन सगळे कर्जमुक्त पण झाले आता तो प्राणी आता तो प्राणी इतका सुखी झाला जागोजागी जाऊन आपल्या नातेवाईकांना सांगू लागला जे दुःखी होते त्यांना म्हणायचा या नाम घ्या माझ्या गुरुजींकडून तुम्ही पण सुखी व्हाल पहा आज मी किती सुखी झालोय आता थोडेफार जे सुखी आहेत त्यांना परमात्मा नाही आवडत आणि परमात्मा आपल्या विधानात सांगतात के सुख का माथ की आग लगो, पत्थर पडो जिस ते नाम हर देते जा, और उस के दिम पल -पल नाम रटावे आता ज्या प्राण्याला आज सुख आहे ते दुर्भाग्य आहे त्याच कोणाचं जो भक्ती नाही करत आणि भक्ती करत असेल तर सद्भक्ती नाही करत आणि सौभाग्य आहे त्या व्यक्तीचं जी महादुःखी होती आणि इथे आल्या आल्या त्याला आराम मिळाला हे ज्ञान मिळालं भगवान मिळाला तर इथे परमात्मा म्हणतायत की आग लागू अशा सुखाला ज्यामुळे देवापासून दूर होतो प्राणी आणि जय हो अशा दुःखाचा जे क्षणोक्षणी त्याचं नाव घ्यायला लावतं हे परमात्मा असं दुःखही ठेव ज्यामुळे तुझी आठवण येत राहील एकदा काय झालं की एक सर्वानंद नावाचा एक महर्षी होता श्रीमद गीता अध्याय क्रमांक सातच्या श्लोक नंबर बारा पासून पंधरा पर्यंत या तिन्ही भगवानांची साधनं त्रिगुणमयी माया रजगुण ब्रह्मा सद्गुण विष्णू तमगुण शिवजी यांची साधना करणाऱ्याला रिजेक्ट केलं आहे त्रिगुणमयी मायेच्या द्वारा ज्यांचं ज्ञान हरण केलं गेलं आहे त्या राक्षसांचा स्वभाव धारण केलेल्या मनुष्यांमध्ये नीच दूषित कर्म करणारे मूर्ख मला नाही भजत कोण म्हणते ब्रह्म गीता ज्ञानदाता आता म्हणतात की माझी भक्ती पण चार जण करतात चार प्रकारांनी एक अर्थ गीतेच्या अध्याय क्रमांक सातच्या श्लोक सोळापासून अठरापर्यंत सांगितलं आहे एक अर्थ दुसरा अर्थार्थी आणि तिसरा जिज्ञासू चौथा ज्ञानी मग त्यांनी काय म्हटलंय की अर्थ तर तो असतो ज्याच्यावर काही आपत्ती आलेली असते आणि तो त्या संकटाच्या निवारणासाठी वेदांच्या मंत्रांनीच आपल्या क्रिया करतो तो कुठला दुसरा सहारा घेत नाही जसं की जय गणेश जय गणेश देवा माता थारी पार्वती या अशा प्रकारच्या कथा गीत नाही गाततो तो, तो केवळ वेदांच्या मंत्रांनीच आपलं समाधान इच्छितो आणि असेच अर्थार्थी धनाच्या लाभाची प्राप्ती करणारा आपण वेदांच्या मंत्रांनीच आपल्या क्रिया करतो अन्य कुठल्या कोणीतरी बनवलेल्या कवितांचा सहयोग नाही घेत तर तो माझा पुजारी आहे ब्रह्म पुजारी आहे आणि तिसरा तो असतो जिज्ञासू जिज्ञासू काय असतो की जसं परमात्म्याच्या भेटीसाठी कोणी पुण्यात्मा घरून निघतो साधू संतांना भेटतो तर तो त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करून घेतो दोनाने चाराने दहाने पाचाने विसाने त्यामुळे जे काही कचरा ज्ञान प्राप्त होतं ते आपल्या अंतःकरणात ठोकून आणि मग वक्ता बनतो तर ह्याला सुद्धा गीता ज्ञानदात्याने नाकारलं आहे की हे तीन मला पसंत नाहीत चौथा जो ज्ञानी आहे तो मला आवडतो आणि त्याला मी आवडतो तो मला चांगला वाटतो आता इथे आपण जिज्ञासूवर येऊयात जिज्ञासू जिज्ञासू एक सर्वानंद नावाचे जसे हे महर्षी दयानंदची नकली ह्या कलियुगातला महर्षी दयानंद हा जिज्ञासू होता इतकी तडप होती ह्या पुण्यात मागच्या जन्मीची भूक होती देवाची घर पण सोडलं पुढे ह्याचे ह्याला कर्म ठोक मिळाले संत ऋषी ते दंडीस्वामी ह्याच्यात सगळं शेण ओतलं आणि ह्या घाणीने जे प्राप्त करून वक्ता बनला जिज्ञासू ह्याने मग सत्यार्थ प्रकाश प्रकाशमध्ये ठोकलं जसच्या तस ते अज्ञान जे अजूनपर्यंत भोळे आत्मा डोक्यावर धरून फिरत होते तर असाच एक सर्वानंद नावाचा जिज्ञासू होता मग विद्वान बनला त्याने त्याच्या काळी आसपासच्या सर्व ब्राह्मणांना विद्वानांना पराजित केलं शास्त्रार्थामध्ये चारही वेद अठरा पुराणे आणि उपनिषद ही अकरा उपनिषद आणि श्रीमद भगवद्गीता श्री सुधासागर म्हणजे सर्व सद्ग्रंथांना एका बैलावरती गाढवासारखं पोतं ठेवून थैलीवरती ठेवत असत वरती सुंदर कपडे शुद्धतेने ठेवत होते आणि कोणीही त्याच्याबरोबर वार्तालाप शास्त्रार्थ करू लागताच लगेच उचलून दाखवत असे ते चेले हातात देत असत ते अध्याय आणि पृष्ठ ऐकवत असे पहा याच्यावरती लिहिलं आहे असं लिहिलेलं काढून पहा म्हणजे त्याने काशीतील सर्व विद्वानांना पराजित केलं त्याची आई जी होती तिचं नाव होतं शारदा राणी पंडित होती ती इतकी दुःखी होती तिचे कोणते प्रारब्धाचे कर्मदंड होते तिच्यावर तर तिने आपल्या मुलाला पण विचारलं की बाळा मला काही उपाय सांग तू फार विद्वान पुरुष आहेस त्यानेही जे तंत्र मंत्र सांगितले त्याने नाही फरक पडला तिला मग कुणी शेजारणीने येऊन सांगितले असा एक महापुरुष तिथे गुहेत आहे जाताच दर्शन होताच बरं वाटू लागतं तिथे पण गेली त्याच्याद्वारा सांगितलेल्या साधना पण केल्या तर ज्याही ऋषी महर्षी तंत्रमंत्र झाडपाला करणाऱ्या ज्यालाही ज्याने सांगितले तिथे पोहोचली सगळ्यांनी आधी तर तिला आपल्या क्रिया सांगितल्या साधना सांगितल्या मग शेवटी तिला सांगत असत की हे शारदाजी हा तुझ्या प्रारब्धाचा दंड आहे कर्मदंड आहे तो तर भोगावाच लागेल त्याचा काही विकल्प नाहीये डॉक्टर वैद्यांकडून पण खूप इलाज करवला खूप दुःखात राहत होती अंतिम श्वास मोजू लागली की कुठेही समाधान नाहीये आता तर मृत्यूच्या बरोबरच हे दुःख जाईल एके दिवशी तोच पंडित जो त्यांचा नातेवाईक होता जो पोहोचत होता घरोघरी जाऊन सांगत नातेवाईकांना या गुरुजी येत आहेत भगवान उतरत आहेत या देव आले आहेत तुम्हाला सुख होईल तो पण पोहोचला तिथे कुदरती शारदाजींच्या घरी शारदाजींना विचारलं हा त्याच्या आधी शारदाजींच्याकडे एक बहीण गेली कबीरजींची शिष्या परमेश्वर कबीरजींची शिष्या आणि तिने म्हटलं की शारदाजी क्षेमकुशल विचारलं तर शारदाजी म्हणाल्या सर्वानंदजींची आई म्हणाली बहिणी काय सांगू माझ्या इतका दुःखी ह्या पृथ्वीवर प्राणी नाहीये मी सगळीकडून इलाज करवून घेतले सगळीकडे उपचार सर्वतंत्र मंत्र साधना भक्ती सगळे केले मला काही दिलासा नाही मिळाला सगळ्यांनी असं सांगितले की तुझ्या मृत्यूच्या बरोबरच तुझे कष्ट संपतील त्या बहिणीने परमेश्वर कबीरजींच्या शिष्येने म्हटलं की शारदा एक विनंती माझी ऐक तू तू आमच्या भगवानांकडून गुरुदेवांकडून उपदेश घे परमात्मा आले आहेत शारदाने विचारलं की कोण आहेत तुमचे गुरुजी तसं तर मी अगदी निराश झाले आहे पृथ्वीवर काही उपाय शिल्लक नाहीये तरी सुद्धा तू इतक्या ठामपणे सांगत आहेस सांगा तुमचे गुरुजी कोण आहेत कुठे आहेत ट्राय करून पाहते त्या बहिणीने सांगितलं की माझे गुरुदेव कबीरची आहेत परमपूज्य कबीरची तिने विचारलं शारदाने विचारलं ते कुठे राहतात परमात्म्यांच्या शिष्येने सांगितलं की ते विणकरांच्या अवस्थेत राहतात विणकरांच्या कॉलनीत काय काम करतात तर ते कापड विणतात धाणक आहेत ते म्हटलं विणकर आहे धाणक आहेत आणि काय विणकरांच्या अवस्थेत आणि पंडितजी कशाला राहतील हे तर अंडरस्टूड आहे तर ती एकदम झोपली होती खाटेवर उठली आणि म्हणाली खबरदार जर मला असं सा सांगितलंस तर आमच्या इब्रतीचा नाश होईल आम्ही काय विणकराकडून नाम घेणार क्षुद्राकडून तर ती म्हणाली नको तर मर सडून उठून आली तर असेच परमात्मा म्हणतात हे आपण सर्व त्या परमात्मा कबीरजींची बालक आहोत ह्या काळाने आपल्या दूतांद्वारा आपल्याला आपल्यापैकीच स्वतःचे दूत निवडून ठेवले आहेत जे मिसगाईड करत राहतात आणि देवापासून दूर करून ठेवला आहे पण तो भगवान तो परमात्मा आमचा पिता आहे आणि पिता आपल्या मुलांमध्ये भेदभाव नाही करत मग त्याला प्रेरणा झाली जो रामानंदजींचा शिष्य होता कबीरजींच्याकडे जाऊन सर्व सुख प्राप्त करून घेतली होती तो कुदरती पोहोचला आपल्या त्या नातेवाईकांकडे जुने नाते होते त्याचे शारदाजींबरोबर तिथे क्षेम कुशल झाल्यावर कळलं की ती फार दीर्घ रोगात हो आहे असाध्य रोगाने पीडित आहे शारदाजींनी सगळी कथा ऐकवली की मी सगळीकडे जाऊन आले काही उपयोग नाही तर त्या व्यक्तीने म्हटलं जो ब्राह्मण होता म्हटलं शारदा तुम्ही माझ्या रिलेटिव्ह पण आहात माझ्यावर विश्वास ठेवा मी किती दुःखी होतो माझ्यावर किती आपत्ती होत्या माझी काय स्थिती होती तुम्हाला नीट माहिती आहे नीट परिचित आहात आणि मी पूर्ण स्वस्थ झालो माझी मुलं पण स्वस्थ झाली माझ्या घरी पण सुख आहे दोन वेळचं अन्न फार छान मिळतंय तुमचं दुःख नाही राहणार तुम्ही माझ्या गुरुजींकडून उपदेश घ्या मग तिने विचार केला की शारदेला एक आशेचा किरण दिसला की हा तर ब्राह्मण आहे ह्याने अवश्य कोणीतरी ब्राह्मण गुरु बनवला असेल तर तिने विचारलं तुमचे गुरुजी कोण आहेत काय नाव आहे कुठे राहतात तर त्या व्यक्तीने सांगितलं माझे गुरुजी परमपूज्य कबीर साहेबजी आहेत आणि इथे हरिजन कॉलनीमध्ये राहतात विणकरांच्या कॉलनीत ती पुन्हा तीन ताड उडाली म्हणाली तो धाणक तो नीरूचा पुत्र कारण तिने तर सगळं व्हेरीफाय करून ठेवलं होतं की नाही मी त्याच्याकडून उपदेश नाही घेऊ शकत आणि तू ब्राह्मण असून इब्रतीचा नाश करवलास तू जुलूम केलास ह काय म्हणेल तुझा ब्राह्मण समाज मग त्याने सगळी कहाणी ऐकवली की आधी या ब्राह्मण समाजाने त्याला काय दिलं होतं नातेवाईकांकडे जात होतो दहा रुपये उधार देताना तोंड वळवत होते आणि मला पाहताच असा विचार करत की ही आपत्ती आली काहीतरी मागायला आला असेल आणि आज माझ्याजवळ हे सुख दिलं त्या परंपित्याने आणि भाडमध्ये गेला तुझा समाज आणि जर तुला तुझा जीव वाचवायचा असेल तर शारदा नाम घे आणि आज तू ब्राह्मणी आहेस उद्या तुझा मृत्यू होऊन तू हरिजन म्हणून जन्म घेतलास तर काय करशील काय तुझ्या हातात आहे सगळं तर ती खूप गोंधळून गेली आणि ह्या गोष्टीने ती परिचित होती की तिला खूप दुरुक्ती होत होती आता काय होतं परमात्मा पण कच्च काम नाही करत असाच एक भक्त पोहोचला तिच्याकडे एक भक्तीनी तिने पण शारदाला आग्रह केला की तू तिथून नाम घे मी पण नाम घेतलंय पहा मला सुख झालंय मला असा त्रास होता माझ्या मुलाला असा त्रास होता त्यामुळे तिचा नाईलाज झाला असा विचार करायला की ही कहाणी काय आहे मग तिने मनात निश्चय केला की जर आजूबाजूला कुठे त्यांचा सत्संग असेल कबीर भगवानांचा तर मी परीक्षा घेईन गुप्त रूपाने आणि जर मला बरं वाटलं तर मी लगेच स्वीकार करेन मग कोणाचं ऐकणार नाही आता म्हणतात परमात्मायल बाज साहेब सुर ते तर अंतर्यामी आहेत आणि आपल्या प्रिय आत्म्यांना शरण आणूनच सोडतात जो कुठल्या तरी जन्मात कुठे मालकाला शरण आलेला असेल म्हणतात जो जन धरती गेल गेल आकाश तुम्ही आजचे नाही आहात चौसष्ट लाखातून काशीत बनला होता त्यावेळी पण तुम्ही होतात परमात्म्याच्या बरोबर ना देवाला ओळखू शकलात अजूनपर्यंत इथेच धक्के खात आहात नाहीतर त्याचवेळी वेळी आपण गेलो असतो सतलोकात आता म्हणतात त्या मालकाने काय केलं परमेश्वराने आसपास कुठेतरी सत्संग ठेवला कुणा गरीबाच्या घरी शारदाकडे निरोप गेला की इथे आमचे गुरुजी आले आहेत कबीर नाव आहे त्यांचं आता हा सत्संग ऐकायला ये बहिणीने निमंत्रण दिलं आजूबाजूच्या घरांमध्ये आता तिने विचार केला तिने निश्चय केला शारदाजीने की आज मी जाईन एक विशेष वेशभूषा बनवून आणि परीक्षा घेन तर तिने संध्याकाळच्या वेळी परमात्मा बसले आहेत समोर आसनावर छोटसं अंगण होतं ज्योत लावून ठेवली होती देशी तुपाची त्याने दिव्याचं पण काम होत होतं हवनाचं काम पण ज्योत करत होती आता शारदाने काय केलं वरून घुंगट ओढला कपडा जो आहे ना घुंगट ओढून आणि गेली की मला आशीर्वादाने आराम मिळाला तर गुरु बनवीन नाहीतर मुळीच नाही बनवणार आता आपण इतके कर्महीन आहोत पहा आता काय झालं की भक्तगण येत आहेत परमात्म्यांना प्रणाम करत आहेत आशीर्वाद घेऊन आपापलं आप स्थान ग्रहण करत आता मिणमिणता प्रकाश होता चेहऱ्यावर गुंगट घेऊन आली सर्वानंदची आई शारदाजी आणि येऊन असं डोकं टेकवलं परमात्म्यांनी डोक्यावर हात ठेवला डोक्यावर हात ठेवताच तिचा जो सर्व रोग होता तो छुमंतर झाला आणि परमेश्वर म्हणाले की हे सर्वानंदची आई आज विणकराकडे कशी आलीस तू काय म्हणेल तुझा तुला ब्राह्मण समाज आता तिने तो आडपडदा फेकून दिला की मी घुंगट काढते ह्याने आजपर्यंत पाहिलं नाहीये महापुरुषाने आणि आज माझ्या डोक्यावर हात ठेवताच आणि मी बरी झाले पाय धरले आणि म्हटलं भगवान तुम्ही मला निहाल केलत माझ्या ज्या दुःखाचं कोणाकडूनही निवारण होत नव्हतं तुमच्या आशीर्वादाने मी बरी झाले तुम्ही खरंच देव आले आहात तर परमात्मा म्हणाले हे तर तुम्हाला एक तुम्हाला एक सॅम्पल दिलाय मी पण आगामी काळात अजूनही खूप त्रास तुम्हाला होऊ शकतात तुमचं भविष्यातलं जीवन पण खूप भयंकर असेल जर तुम्ही दीक्षा नाही घेतली तर तुम्ही नाम घ्या परमनंट इलाज होईल इल। तेव्हा काम होईल आता जसं ना कोणाला जखम झाली फ्रॅक्चर मोठी जखम झाली मांस फाटलं तर त्याने त्याच्यावर एक मालिश करण्याची ट्यूब येते ती लावली दुखणं पीडा तर बरं होईल पण आतली जखम जशीच्या तशी राहील तर परमात्म्याने म्हटलं की हा जो दिलासा तुला दिला आहे ती एक ट्यूब समज मी जोडलीय आणि तुमच्या आयुष्यात तुमच्या ज्या प्रारब्धात आधीच्या आणि असंचित कर्मांमध्ये जे विघ्न तुम्ही जमवून ठेवलं आहे पाप ही ट्रीटमेंट सुरू करा त्याने रोग संपेल मग तर तिला खूप समजावून सांगण्याची गरजच उरली नाही लगेच समजली नाम घेतलं उपदेश घेतला आणि उभं राहून म्हणू लागली की माझ्यावर हाच अन्याय झाला होता तिथे बसलेल्या सर्व उपस्थित श्रोत्यांना की मी इतकी दुःखी होत आज परमात्म्यांच्या आशीर्वादाने मी बरी झाले आता त्या काळी एक धाणक विणकर म्हणजे शूद्राकडून उपदेश घेणं ब्राह्मणीने आणि अशी जिचा मुलगा वेल नोन संत ब्राह्मण होता तर पुण्यात्म्यांनो ह्याला ब्राह्मण म्हणतात ब्रह्म म्हणतात ब्राह्मण जो ब्रह्म ओळखतो हो त्यानंतर ती इतकी दृढ झाली की कोणी काहीही म्हणत राहिलं तरी आपलं दार ती बंद करून घेत असे शेजारीने येऊन बकवास करू लागली ब्राह्मणी तू इज्जतीचा नाश केलास तू काय विचार केलास असं आणि तसं ती दार बंद करून घेत असे दे यांना ही तेव्हा कुठं गेली होती जेव्हा मला पडल्या पडल्या त्रास होत होता ही ब्राह्मणी बनून आली आहे जणू ठेकेदारीण झाली आहे माझी ही तर सांगायचा सा अर्थ असा की परमात्म्याने अशी अशी सुख दिली आणि अशा सुखांना पाहून आजूबाजूच्या खूप बुद्धिमान व्यक्ती परमात्म्याच्या शिष्य होऊ लागल्या आता जशी तुम्हाला काल परवा कथा सांगितली होती परमेश्वर कबीरजी हिंदू आणि मुसलमान दोघांना समजावत असत की तुम्ही आपापल्या सद्ग्रंथांशी तुमच्या इतिहासाशी परिचित नाही आहात आणि अध्यात्मज्ञानापासून खूप लांब आहात ज्या कारणाने तुम्ही आपापसात पण भांडत राहता देवाचा लाभ प्राप्त करत नाही आहात तर त्यामुळे दुःख मानून काजींनी सिकंदर लोधीकडे तक्रार केली होती एका गाईला मारून टाकलं होतं जी गर्भवती होती, होती चार तुकडे केले होते आई बाळाचे आणि कबीर परमेश्वरांपुढे अट ठेवली होती की एकतर तू हिला जिवंत कर नाही तर तुझं डोकं कापू जर तू परमात्मा आहेस गाई तर गाईला जिवंत परमेश्वरजींनी त्या दोघांना थोपटलं होतं ते वासरू पण आणि गाय पण दोघेही जिवंत झाले होते आणि वासरू गेलं गायीच्या खाली जिथे दुधाची बादली ठेवली होती अशा प्रकारच्या अनेक लीला पाहून तिथले उपस्थित श्रोते काही हजारांच्या संख्येने कबीरजींचे शिष्य झाले होते एक शेख तक्की नावाचा धार्मिक गुरु होता सिकंदर लोधी दिल्लीच्या बादशहाचा त्याला ईर्षा वाटली की कि त्याची किंमत कमी झाली आणि सिकंदर लोधींना तर कबीरजी जास्त आवडू लागले परमेश्वर कबीरजींना खाली खेचण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले त्यापैकी एक हे केलं की त्यांना मोहरीच्या तेलाची कढाई भरून आणि ती उकळायची आणि कबीरजींना त्यात घालूयात जर अल्ला असेल तर वाचेल आणि मेला तर अडचणच जाईल सिकंदर लोधींच्या समोर ही अट ठेवली की तू यांना भगवान म्हणतोस हजारोंच्या संख्येनं मुसलमान आणि हिंदू एकत्र होऊन येतील की एक तर ही परीक्षा आम्हाला दे तर आम्ही मानू हा अल्ला आहे अशी परीक्षा घेतली गेली मोहरीच्या तेलाची कढई अर्ध्याहून अधिक भरून आणि चुल्ह बनवलं विटांचं आणि खालून मोठमोठी लाकडं ठेवून आग पेटवली आणि असं उकळलं तेल जसं चहा उकळतो तिथे श्रोते काही हजारांच्या संख्येमध्ये श्रोते उभे होते ते प्रेक्षक उभे होते परमात्मा म्हणू लागले उचलून घाला कबीरजींना या उकळणाऱ्या तेलाच्या कढईमध्ये परमात्मा म्हणाले एवढाही त्रास करून घेऊ नका मी स्वतः जाऊन बसतो परमात्मा चालत जाऊन आरामात बसले तिथे इतकं शरीर आत आहे बाकी उरलेलं बाहेर आहे आता तेल उकळत आहे परमात्मा बसले आहेत ॲज इट इज आता शेख तकी तिथंच उभा होता त्याने विचार केला की आता काम इथेच तमाम होईल आता शेख तकी म्हणतो राजाला सिकंदर तिथेच उभा होता म्हणाला ह्याने मंत्र मारलाय तेल थंड करण्यासाठी हे उकळताना दिसत नाहीये थंड आहे थंड सिकंदर लोधीने विचार केला की बोट बुडवून तपासून पाहू थंड आहे की गरम कबीर साहेब म्हणाले राजा याचं ऐकू नकोस याचं काही हाईटचं मोजमाप नाहीये की किती गरम आहे आणि यात जर बोट बुडवलंस ना तर बोट शिल्लक नाही राहणार तुझं राजाला ही गोष्ट पटली नाही गुरुजी बसले तुझं बोट बुडाल्याने काय वीज पडणार आहे असं करत करत हळूहळू बोट बुडवलं बोट बुडवलं जितकं बोट बुडवलं होतं तितकं तुटलं इतकं तेज इतकं गरम होतं आणि सिकंदर लोधी बेशुद्ध झाला त्या वेदनेमुळे मग परमात्मा बाहेर आले त्या राजाला शुद्धीवर आणलं आणि त्याचं बोट पूर्ण केलं तेव्हा त्याची वेदना थांबली बोट पण पूर्ववत केलं आता ते जे दुष्ट टाईपचे लोक होते इरसाल त्यांना मान्य नाही झालं पण तिथे हजारोंच्या संख्येने जे प्रेक्षक उभे होते काही हजारोंनी उपदेश घेतला परमात्म्यांचे शिष्य झाले तर अशी खूपशी दुःख निवारली परमात्म्यांनी कबीर परमेश्वरजींनी चौसष्ट लाख शिष्य सन तेराशे अठ्ठ्याण्णव पासून सन पंधराशे अठरा पर्यंत परमात्मा पाच वर्षाच्या वयात उपदेश दीक्षा करू लागले होते आणि रामानंदजींना आपलं गुरु पण बनवलं होतं रामानंदजींना आपलं स्वरूप पण दाखवलं होतं रामानंदजींना के एक केवळ औपचारिक गुरुच्या रूपात ठेवलं होतं ज्यामुळे येणाऱ्या काळात मर्यादा ठेवली जाईल तर त्या दरम्यान चौसष्ट लाख शिष्य झाले होते परमात्म्याचे पुण्यात्म्यांनो आपण देवाला ओळखू नाही शकलो तेव्हा आपण चौसष्ट लाख जण त्यांचे अनुयायी तर बनलो होतो पण आपल्या दुःखांचं निवारण झाल्या कारणाने आपण त्यांना शरण गेलो पण परमात्म्यांची अशी इच्छा आहे की हे मला देव मानतील तेव्हा पार होऊ शकतील आता काय सांगतायत की जसे तुम्ही ह्या ज्ञानाशी पूर्ण रूपाने परिचित झाला नाहीत की कबीर इज गॉड तर तुम्हाला कोणीही भ्रमित करेल आणि तुम्ही परमात्म्यापासून लांब जाल तर काय पाहिलं एकेकाळी काय झालं की एक गणिका एक वेश्या होती प्रसिद्ध काशीतली त्या मुलीने एके दिवशी देवाचा सत्संग ऐकला आपल्याच घरी बसल्या बसल्या जाऊन बसली कुठेतरी जवळपास सत्संग चालू होता रात्रीचा सत्संग आवाज दूरपर्यंत जातो आता तिला तिच्या कुकर्मांची ओळख झाली की तिने तर खूप जुलूम केले मनुष्य जीवन मिळालं कशासाठी होतं देवाची वाणी वचनं तिच्या कानावर पडत होती तिला तर सकाळ होणं मुश्किल वाटलं आणि परमात्म्यांचे जिथे पुढचे सत्संग होते तिथे पोहोचली तिथे जाऊन विचारलं परमात्मा काय माझा पण उद्धार होऊ शकतो कबीर साहेबांनी म्हटलं होय मुली कितीही कोणी पापी असे ना का उद्धार होऊ शकतो की भगवान मी वेश्या आहे आणि अशी अशी पाप केली आहेत परमात्मा म्हणाली मुली काही हरकत नाही भक्ती कर म्हणतात जसे म्हणतात एक लोहा पूजा में राखत एक घर बधिक पड्यो और पारस गुण अवगुण देखत करत है कंचन खरो एकतर लोखंडाची सुरी बनवून ठेवली आहे कसायाच्या घरी जो बकरे कापतो आणि एक लोखंड पूजेत ठेवलं जातं मूर्ती बनवून ठेवलीय देवाची ह्या दोन्ही लोखंडांना जर परिसाच्या जवळ ठेवलं गेलं घासलं तर दोन्हीचं सोनं बनवतो त्याला तर फक्त लोखंड बघायचं आहे त्याला हे नाही पाहायचं कोणी काय करून ठेवलंय तर मुली तू भक्ती कर ठीक होशील चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत नमस्कार सत् साहेब आपलं नाव अशोक पाटील आपण कुठून आलात नाशिक जिल्हा महाराष्ट्र संत रामपालजी महाराजांची दीक्षा आपण कधी घेतली सात नोव्हेंबर दोन हजार चौदा संत रामपाजी महाराजांची दीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कुठली भक्ती करत होतात सगळी आम्ही पारंपरिक भक्ती करत होतो जसं मंदिरात जाणं मंगळवार आला तर हनुमानच्या मंदिरामध्ये जाणं शनिवार आला तर शनिवार शनिवारी शनि मंदिरात जाणं आणि तीर्थांवर जाणं भजन कीर्तन वगैरे ऐकणं आणि जसं गणपती आला तर गणपती मध्ये दहा दिवस गणपती उत्सव मनवणं अशा प्रकारे जो आहे ना अनेक ज्या महाराष्ट्रामध्ये जे परंपरागत रूढीप्रमाणे जी भक्ती चालू होती त्या भक्ती आम्ही करत होतो या भक्तीपासून आपणास व आपल्या परिवाराला काय लाभ मिळाला लाभ आणि हानी त्यावेळेस जोपर्यंत मी संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये न होतो तो पड तोपर्यंत मला लाभ आणि हानी या विषयाचं काहीच समजत नव्हतं की भक्ती करायची म्हणून करायची लोक जात आहेत म्हणून आपण पण जात होतो तर अशा प्रकारे आम्ही भक्ती करत होतो परंतु भक्तीचा लाभ काय आहे हे अजूनपर्यंत आम्हाला प्रत्यक्ष असं जे संत रामपालजी महाराजांनी आम्हाला सांगितलं प्रमाणसहित तेव्हाच आम्हाला कळालं की भक्तीचा काय लाभ आणि काय हानी असते बस असं जसं की तुम्ही पूर्वीपासूनच एक भक्ती करतच होतात तर तुम्हाला असं काय वाटलं की तुम्ही संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारावी संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारावी यासाठी म्हणजे एक मी मित्रांकडे गेलो होतो आणि त्या मित्रांकडून एक ज्ञान त्या मित्राने मला एक ज्ञानगंगा पुस्तक दिलं तर ज्ञानगंगा पुस्तक मी घरी आणलं आणि ते वाचायला सुरुवात केली की ते वाचताना मी आजपर्यंत जेवढे काही संत होते म्हणजे जे कीर्तनकार होते आमचे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे जे संत तुकारा हे आपले कीर्तन वगैरे करतात ते मी ऐकले होते बरेच परंतु हे जे ज्ञान हे मी आजपर्यंत ऐकलं नव्हतं त्याच्यामुळे मला असं विशेष वाटायला लागलं की हे सगळं गीता आणि वेदांतमधून प्रमाणित आहे त्यांचे एक एक श्लोकांचं जो ना विश्लेषण अगदी सरळ केलेलं आहे परंतु आज हे आजपर्यंत आमच्या लक्षात नाही आलं म्हणून आम्हाला मला असं वाटलं की आपण या ज्ञानाकडे अधिक लक्ष द्यावं आणि हे ज्ञान ग्रहण करून या भक्तिमार्गात लागावं संत रामपालजी महाराज प्रत्यक्ष वेद पुराण गीता कुराण साहेब आणि कबीर साहेबांची वाणी याच्यामधले जे लपलेले हे ते ओपन करून दाखवतात परंतु आजपर्यंत कुठल्याही संतांनी गीतासमोर ठेवून किंवा वेद समोर ठेवून आपल्यासमोर हे ज्ञान दिलेलं नाही आहे संत रामपालजी महाराजांचं दीक्षा घेतल्यानंतर आपण व आपल्या परिवाराला कुठल्या प्रकारचा लाभ मिळाला जेव्हापासून आम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आलो तेव्हापासून लाभी लाभ आहे आता ते सांगायला गेलं तर अनगिनत लाभ आहे परंतु काही छोटे मोठे लाभ असे आहेत जे म्हणजे जीवनात अनुभव देऊन जातात आता सगळ्यात मोठा लाभ म्हणजे माझ्या मुलीचा आहे की माझी मुलगी पुण्यामध्ये राहते मुलीला गर्भपिशीवर तिचं ना सिझरिंग झालेलं होतं आणि नंतर काही दिवसानंतर तिला गर्भपिशीवर एक म्हणजे पोट दुखायचा प्रॉब्लेम होता तर चेक करायला गेले तर डॉक्टरांनी तिला सोनो सोनोग्राफी सांगितली आणि सोनोग्राफीमध्ये डॉक्टरने सांगितले की गर्भपिशीवर एक गाठ आहे तर ऑपरेशन करावं लागेल तर आम्ही सगळेजण तयार झालो आणि ऑपरेशन करण्यासाठी त्यावेळेस दोन हजार अठरा दोन हजार सोळामध्ये दोन हजार सोळामध्ये ऑपरेशन झालं त्यावेळेस साठ सत्तर हजार रुपये खर्च आला आणि ते ऑपरेशन केलं पण डॉक्टरांनी सांगितलं की गाठ नॉर्मल होती त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नाही आहे आणि आम्ही निश्चिंत झालो तोपर्यंत आम्ही तर तो संत रामपालजी महाराजाच्या शरणामध्ये होतो पण मुलगी नव्हती आम्ही तिला सांगत होतो पण ते त्यावेळेस एवढंच लक्ष देत नव्हतं या ज्ञानाकडे पण आम्ही म्हटलं जेव्हा परमात्माला आ, वाटेल की परमात्माची जेव्हा रजा होईल तेव्हा येईल पण आम्ही बी काही जास्त फोर्स करत नव्हतो ऑपरेशन झाल्यानंतर मग सा, सा सात आठ महिने झाले सात आठ महिन्यानंतर परत तिला तोच प्रॉब्लेम व्हायला लागला तोच प्रॉब्लेम झाल्यानंतर परत आम्ही चेकिंगला गेलो तर डॉक्टरांनी सांगितलं एकदा सोनोग्राफी करून बघा परत सोनोग्राफी केली तर डॉक्टरांनी सांगितलं की परत गर्भपिशीवर गाठ आहे तर आम्हाला चिंता वाटायला लागली की परत परत कसं काय गाठ होते मागच्या वर्षी ऑपरेशन चालूच आणि एक वर्षात परत गाठ आणि परत ऑपरेशन मग म्हटलं ऑपरेशन तर करावंच लागेल कारण तिला जे दुखणं होतं ते असह्य होतं ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नव्हता मग आम्ही ऑपरेशनला तयार झालो त्यावेळेससुद्धा दोन हजार सतरामध्ये ते ऑपरेशनला जवळजवळ म्हणजे एक लाखाच्या आसपास खर्च आला तर अशा प्रकारे दुसऱ्यांदा पण ऑपरेशन झालं जेव्हा तिला दोन वेळा गाठीचा प्रॉब्लेम झाला परत तिसऱ्यांदा जेव्हा गाठीचा प्रॉब्लेम झाला तिला आम्ही वारंवार सांगत होतो की हे ज्ञान तू आहे आणि हे संत रामपालजी महाराजाच्या शरणामध्ये आहे परंतु जेव्हा तिला तिसऱ्यांदा गाठ झाली तेव्हा आमची जमीन पायाखालची जमीन हादरली की आम्हालाही वाटायला लागलं की आता काय करायचं बा जेव्हा मग आम्ही ते सोनोग्राफी करायला गेलो त्यांनी सांगितलं की गाठ आहे तर त्या डॉक्टरांनी विचारलं की तुम्ही कुठल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेता तर आम्ही त्यांना ते सगळं कागदपत्र दाखवलं तर त्याच्यामध्ये असं निघालं की जे काही सहा इंजेक्शन दिलेले होते ते केमोथेरपीचे म्हणजे कॅन्सरचे इंजेक्शन होते म्हणजे याचा अर्थ की तिला कॅन्सरचे इंजेक्शन चालू होते परंतु ते आम्हाला समजलं नव्हतं आणि जेव्हा आम्हाला समजलं की हे कॅन्सरचे इंजेक्शन आहेत बुवा तर आम्हाला एक तर एकदम चिंता वाटली की आता काय व्हायचं बुवा तर आम्ही तिला सांगितलं की आता तुला हा शेवटचा पर्याय आहे तू ऐक आणि संत रामपालजी महाराजाच्या शरणामध्ये ये आणि लवकरात लवकर उपदेश घे व पुढे बघू काय होतं ते मग ती तिने ते ज्ञान एक्सेप्ट केलं आणि तिने संत रामपालजी महाराजकडनं उपदेश घेतला आणि उपदेश घेतल्यानंतर मग आम्ही नोव्हेंबर म दोन हजार सतरा नोव्हेंबरमध्ये संत रामपालजी महाराजांच्या दर्शनार्थ हिसार जात होतो आणि त्यावेळेस तिचं ऑगस्टमध्ये ऑपरेशन झालेलं होतं डॉक्टरांनी सांगितलं होतं की चार सहा महिना हिला कुठं जर्नी करू द्यायची नाही परंतु तिने उपदेश घेतला होता तिने पण जिद्द केली पन की मला पण यायचं पण आम्ही सांगत होतो की तुझं ऑपरेशनला आता फक्त दोनच महिने झालेले आहे डॉक्टरांनी सहा महिने आराम करायला सांगितले पण ती ऐकत नव्हती काही झालं तरी मी येणारच बोहा मग आम्ही पण तिचं पण रिझर्वेशन करून घेतलं आणि हिसारला निघालो हिसारला निघत असताना नोव्हेंबरचा महिना थंडी पण होती आणि धुकं पण खूप होतं तर तिला दिल्ली रेल्वे स्टेशनवर तिला खूप त्रास व्हायला लागला पण जसं तसं जो आहे ना आम्ही रोहतक पोचलो रोहतकला रा, रोहतकला रो रा रात्री थांबलो पण सकाळी तिला इतक्या वेदना झाल्या की आम्ही पण आता संकटात पडलो की आता कसं व्हायचं बा ती अजिबात जे ना म्हणजे पोटात एवढं दुखणं व्हायचं की आम्ही पण घाबरून गेलो होतो आम्ही दहा बारा जण होतो मग आता करायचं काय मग तिथून आम्ही एकदा तर असं वाटायला लागलं की इथून रिटर्न जायचं ब असं कारण कुठल्याही ट्रेननं रिटर्न निघून जायचं पण ती म्हणायची की नाही काही जर झालं तर मला संत रामपालजी महाराजांचं दर्शनार्थ जायचं जे आणि मी मेली तरी चालेल एवढी दृढ झाली होती ती मग आम्ही एक रिक्षा केली स्पेशल गाडी केली तिला झोपून फक्त एक पेनकिलरची गोडी तिला दिली आणि तिथून आम्ही हिसारसाठी निघालो हिसारला गेल्यावर तिचं दुखणं तसंच चालू होतं पण तिथं हिसारला एक सर्वोदय हॉस्पिटल म्हणून आहे जवळच तिथं आणि त्या सर्वोदय हॉस्पिटलमध्ये आम्ही तिला आधी ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की सोनोग्राफी करावी लागेल परंतु आम्ही महाराष्ट्रीयन आम्हाला तेवढा वेड नाही तर आम्ही कुठं जाणार ते सोनोग्राफी करून तो रिपोर्ट येईल दोन दिवसात एक दिवसात आम्ही थांबायला तेवढा वेड नाही तर आम्ही त्यांना सांगितलं की हिला एमर्जन्सी काय औषधी द्यायची ते देऊन द्या आम्ही इला संध्याकाळी आम्ही रिटर्न जाणार आहे मग त्या डॉक्टरांनी एमर्जन्सी जेवढे त्यांच्याकडनं शक्य झालं तेवढं ट्रीटमेंट त्यांनी केलं तिथून आलो दंडवत केला परमात्माला संत रामपालजी महाराजला आणि तिला थोडं बरं वाटायला लागलं बरं वाटल्यानंतर आम्ही संध्याकाळी आमची ट्रेन होती ट्रेननं आम्ही दुसऱ्या दिवशी घरी पोचलो घरी पोचल्यानंतर आमच्या घरी आली नाशिकला नाशिकला रात्रभर थांबली तिला तरी थोडंसं जाणवत होतं की काहीतरी त्रास आहे परंतु आम्ही म्हटलं की काही घाबरू नको आता कर आणि अशा त्रासमध्येच ती तिच्या पुण्याला गेली पुण्याला गेल्यानंतर तिला तो दिवस म्हणजे सर्वोदय हॉस्पिटलपासून परमात्माच्या दर्शनार्थपासून तर आजपर्यंत दोन हजार वीसपर्यंत तिला एकही गोडीची आवश्यकता पडली नाही आणि नाही सोनोग्राफी करायची आवश्यकता पडली आज ती एकदम टणटणीत आहे सगळं काम करते घरातल्या सगळं जे ना एकदम तिची तब्येत व्यवस्थित आहे हे सगळ्यात मोठा अनुभव आम्हाला संत रामपालजी महाराजांनी दिलेला आहे संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादा मात्र तुमच्या मुलीचं दुःख जे काही कॅन्सर स्वरूपात होतं ते पूर्णपणे बरं झालं तर तुम्ही सर्वसामान्य जनतेला यामधून काय संदेश द्याल मी प्रार्थना करू शक शकतो की हे जे आपले संत रामपालजी महाराज एक संत नाही आहे एक पूर्ण परमात्माच आहेत परंतु आपण जोपर्यंत ग्रंथ संपूर्ण ग्रंथांचा सार आपण घेत नाही आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत संत रामपालजी महाराजला कोणी ओळखू शकत नाही तरी माझी विनंती आहे की मी तुम्ही संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐका त्यांचे पुस्तकं वाचा ते काय सांगतात ते परिपूर्ण पूर्ण ब्रह्म आहेत परंतु आजपर्यंत आपल्याला हे माहिती नाही कबीर साहेब पण पूर्ण ब्रह्म आहेत ते सहाशे वर्षा आधी आले होते लोकांना हेच ज्ञान देत होते परंतु आपण ते पण ॲक्सेप्ट केलेलं नाही तरी माझी कडकडीची विनंती आहे जर तुम्हाला पूर्ण सुख आणि पूर्ण मोक्ष पाहिजे असेल तर तुम्हाला संत रामपालजी महाराजाच्या शरणामध्ये यावंच लागेल याच्याशिवाय कोणालाही पर्याय नाही आणि मी हाच तुम्हाला एक कडकडीची प्रार्थना करतो की तुम्ही लवकरात लवकर हे ज्ञान ग्रहण करा आणि संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये या जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल हो जर कोणाला नामदिक्षा नामदीक्षा घ्यायची असेल तर जे सत्संगच्या खाली एक पट्टी चालते त्या पट्टीवर नंबर आणि त्या पट्टीवर फोन नंबर दिलेले आहेत काही नामदान केंद्राचे नंबर दिलेले आहेत तुम्ही त्यांच्यावरून संपर्क करून तिथं जवळपास नामदान केंद्र आहेत तिथं जाऊन तुम्ही नाम उद्देश घेऊ शकता या नामदानासाठी कुठला खर्च येतो या नामदा या नामदानासाठी एक रुपयाही खर्च येत नाही आहे जर कोणाला वाटत असेल की इथं काही पैसे द्यावे लागत असतील बुवा तर तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा इथं एक रुपये लागत नाही उलट तुम्हाला भक्तीची सगळी सामग्री फ्रीमध्ये दिले जाते धन्यवाद सत साहेब आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपालजी डॉट ओ आर जी सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन नंबरवर एस एम एस करू शकता किंवा आम्हाला सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता